हवी हवीशी गुलाबी थंडी आणि उगवत्या सूर्यकिरणांच्या साक्षीने पनवेलमध्ये रविवारी सकाळी तब्बल 5,000 शाळकरी विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्काराच्या महाशिबिरात सहभाग घेतला. इन्स्टिट्यूट ऑफ योग अँड आयुर्वेद आणि आरोग्य सेवा समिती पनवेल यांच्या वतीने शहरातील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या भव्य मैदानावर हे सामूहिक सूर्यनमस्कार शिबिर उदंड उत्साहात झाले. यावेळी राजकीय नेते, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सूर्यनमस्काराचं हे महाशिबिर झाले. यात पनवेल परिसरातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमदार प्रशांत ठाकूर, शिक्षणप्रेमी श्री विस्पुते, महापौर डॉक्टर कविता चौदमोल, उपमहापौर चारुशिला घरत, डॉक्टर सुहास हळदीपूरकर, आरोग्य सभापती डॉक्टर अरुणकुमार भगत, महिला व बालकल्याण समिती सभापती दर्शना भोईर, महापालिका आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे, संस्थेचे संस्थापक संचालक पुल भारद्वाज, दूत पापेश्वर आयुर्वेद ट्रस्टचे विश्वस्त रणजित पुराणिक, अध्यक्ष मधुसूदन जोशी, योग केंद्र प्रमुख सूर्यकांत फडके, शिबिराचे प्रमुख सुरेश जाधव, नगरसेविका मुग्धा लोंढे आदींनी या महाशिबिरात सहभाग घेतला. महापौर डॉक्टर कविता चौदमोल यांनी आपल्या मनोगतात सूर्यनमस्काराचे महत्व सांगितले. पहिला शब्द लिहिला योग आणि आयुर्वेद. योगाचा एक संबंध आहे. आपल्या पुरातन काळापासून आपण ऐकतो की चार वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. तर या चार योगापैकी अथर्ववेद हा जो वेद आहे याचाच एक पार्ट म्हणजे आयुर्वेद. आणि आयुर्वेदामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत काय काय आपण क्रिया केली पाहिजे त्याला त्यांनी दिनचर्या आणि प्रत्येक ऋतूमध्ये कसं वागलं पाहिजे ऋतूचर्या ह्याचे वर्णन केले आहे. म्हणजे प्रत्येक मनुष्याने हेल्थ आणि वेल्थ कशी जपली पाहिजे हे दिनचर्यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये योग विजते इति योग हा योगाचे वर्णन केलेले आहे. योग म्हणजे काय, दोन गोष्टी जिथे मिळतात त्याला योग बोलतात. म्हणजे शरीर आणि मन जिथे एकत्र येतं त्याला योग असे बोलतात. म्हणजे योगासन जेव्हा आपण करतो त्यावेळेला फक्त आपण शरीराने करत नसतो तर आपण मनाने पण योगासन करत असतो. म्हणजे मन आपल्या एकाग्र असतं आणि शरीराची क्रिया चालू असते तरच योगासन असतं. आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. संस्थापक संचालक पुल भारद्वाज यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.